नमस्कार, मी भारत दत्तू, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। सोलापुरात काँग्रेस भवनातील नेत्यांच्या फलकावरती फिरवली शाई। सोलापूर ग्रामीण एलसीबीची कामगिरी, बेगमपुरातील दुकान फोडीचे आरोपी जेरबंद। पराभवाच्या भीतीने सरकारने डीसीसी बँकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या, आमदार सुभाष देशमुख यांचा आरोप। मंगळा शहरात तुंबलेल्या गटाराचे पूजन करून निषेध। वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का, आनंद चंदनशिवे यांच्यासह दोन नगरसेवकांचा होणार राष्ट्रवादीत प्रवेश। आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळा पोलिसांचे पथसंचलन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर शहरातील काँग्रेस भवन वरती लावलेल्या काँग्रेस नेत्यांच्या प्रतिमा फलकावरती शाई फेकून दगडफेकीचा प्रकार काल सकाळी 11 सुमारास घडला असून, मोटरसायकलवर आलेल्या दोघा जणांनी काँग्रेस भवनाच्या दिशेने शाईच्या बाटल्या आणि दगड फेकले, नंतर ते पवारा झाले। हा प्रकार घडला तेव्हा काँग्रेस भवन मध्ये कोणतीही स्थानिक नेते आलेले नव्हते, मात्र काही कार्यकर्त्यांची यजा सुरू होती। जिल्हा परिषदेकडून रंगभवनच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांनी येथे थांबून शाईच्या बाटल्या भिरकावल्या। त्या शहराध्यक्ष प्रकाश वाले, एनएसयूआयचे गणेश डोंगरे, युवकचे बाबा करबुडे यांच्या फलकावरती पडल्या। याच फलकावर सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचे फोटो आहे। शाई तिन्ही फलकावरती उडाली तर दगड फेकीमुळे एक फलक थोडा फाटला। हे कृत्य केल्यानंतर मोटरसायकलवरील दोघे जण तत्काळ निघून गेले। काही वेळाने कार्यकर्त्यांनी हा प्रकार लक्षात घेतला आणि काँग्रेसचे स्थानिक नेते मंडळी जमा झाली। काँग्रेस भवनातील कर्मचाऱ्यांनी शाईची डाग पुसून काढली। यानंतर पोलीसही काँग्रेस भवन येथे पोहोचले। शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, काँग्रेसचं शहरातील वाढतं काम बघवत नसल्यानं तोष्याने हे कृत्य केलं असावं, या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत। आपले पक्षांतर्गत विरोधक या मागे आहेत का, असाही प्रश्न त्यांनी या वेळेला विचारण्यात आला। तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही पाहून नक्की कोण आहे, हे कृत्य कुणी केलं, अधिक तपास करून सांगितलं, मात्र आमच्या पक्षांतर्गत असं कोणी करणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11:47 ते 11:58 च्या दरम्यान संजय बाबूराव जाधव राहणार बेगमपूर तालुका मोहोळ यांच्या मालकीचे श्री समर्थ इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वरील डाव्या बाजूने नट खोलून शटर उचकून सदर दुकानातून एलसीडी टीव्ही मोबाईल असा 30,500 रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेलेला होता। सदर चोरीतील आरोपींना सोलापूर ग्रामीणचे एलसीबीचे टीमने सापळा रचून जेरबंद केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एक आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांच्याकडून एलईडी टीव्ही मोबाईल असा 75,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या घरपोडी चोरी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना आदेशातील केले होते। त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घरपोडी चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे कामी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांचे पथक यांना सूचना दिल्या। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुळे यांनी पथकास गोपनीय बातमी मार्फत बातमी मिळाली की सदरची घरपोडी चोरी ही मौजे अर्धनारी तालुका मोहोळ येथील इस्माने केलेली आहे। त्या अनुषंगाने अधिक माहिती घेऊन पथक मौजे बेगमपूर तालुका मोहोळ येथे दाखल झालं। त्यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा केलेला इसम हे अर्धनागिरी ते बेगमपूर रोडने येत आहे। त्या ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे पाहणी केली असता दोन इसम अर्धनारी रोडने लाल रंगाचे मोटरसायकलवर येताना दिसले। त्यांना थांबून त्यांच्याकडे गुन्हा शाखेच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडीची उत्तरं दिली। त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला। त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेला माल, गुन्ह्यातील वापरलेली वाहनं असा 45,400 रुपये किमतीचा एलईडी टीव्ही मोबाईल मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे।
सध्या प्रशासनाच्या अधिपत्याखाली असलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका 31 मार्च पर्यंत लांबणीवरती टाकण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। सोलापूरच्या बँकेवर गेल्या अनेक दिवसापासून प्रशासक आहे, ही बँक सुस्थितीत आहे, केवळ पराभवाच्या भीतीने सरकारने या बँकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असा आरोप माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केलेला आहे। राज्य सरकारने नाशिक, नागपूर, बुलढाणा आणि सोलापूर या मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका 31 मार्च पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे। यातील नागपूर आणि बुलढाणा या बँका डबघाईस आलेल्या आहेत। नाशिकच्या बँकेचं नुकसान प्रशासकीय नियुक्ती करण्यात आलेली आहे, मात्र सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अनेक दिवसापासून प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे। या बँकेची परिस्थिती सुधारलेली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। महाविकास आघाडीने पराभवाच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली आहे। सोलापूर जिल्ह्यात पूर्णपणे भाजपाचे वर्चस्व आहे, भाजपाच्या ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही अशी भीती महाविकास आघाडी सरकारच्या पुढे आहे। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक भाजपाच्या ताब्यात जाईल का आणि महाविकास आघाडीची फजिती होईल का, यामुळे सरकारने या बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे। जिल्हा बँकेवरती प्रशासक आल्यापासून या बँकेची परिस्थिती सुधारलेली आहे, तरी लवकरात लवकर या बँकेची निवडणूक घ्यावी अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केलेली आहे। शनिवार पेठेतील तुंबलेल्या गटाराचे पूजन करून मंगळा शहरातील शनिवार पेठेत सांगोला नाकातून सुरू झालेला मेन गटार लाईन बेरड गल्ली येथे कायम तुंबलेला असतो। या गटारीचे शनिवारी पूजन करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं। सदरील गटार लाईन ही शहराची मुख्य लाईन आहे। गेली अनेक वर्षापासून सदरील गटाराचे कोणतेच बांधीव काम नसल्याने बऱ्याच ठिकाणी या लाईन मध्ये पडझड झाली आहे। वारंवार निवेदन देऊन देखील नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत आली आहे। प्रत्येक वेळी वरवरची घाण काढून नेली जाते, पण पूर्ण गटार साफ केली जात नाही। यावेळी गटारीला हार घालून नारळ फोडण्यात आला, नगरपालिकेच्या नावाने बोंबा मारून निषेध घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनाच्या वेळेला भाजप जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत चव्हाण म्हणाले, सध्या कोरोना सारखा रोग आहे, त्यातच आता डेंग्यू मलेरिया देखील बळावत आहे। शहरातील गटार साफ झाल्या पाहिजेत हे वारंवार सांगून देखील कोणी लक्ष देत नाही। सांगोला नाका ते बोरळ नाका ही मेन गटार लाईन असून त्याच्या आसपास हजारो घरे आहेत, याची काळजी नगर परिषदेला अजिबात नाही। नगर परिषद फक्त बगीचा करण्याचं कामामध्ये व्यस्त आहे। आज गटारीचं पूजन करून रोगराईला निमंत्रण देण्याकरता हे आंदोलन करण्यात येत आहे। या परिसरातील नागरिकांना रोगराई समोर सामोरं जाण्यासाठी लागणार आहे, तर यास नगरपालिका जबाबदार असेल असं मत त्यांनी यावेळेला व्यक्त केले। हे आंदोलन आता गांधीगिरी मार्गाने करत आहोत, पण आता देखील याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन नगर परिषदेमध्ये सुरू करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी यांनी दिलेला आहे। राज्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे, कारण वंचितचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आपल्या दोन नगरसेवकासह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास असल्याचे शिक्कामोर्तब झालेले आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा होत्या। आनंद चंदनशिवे यांनी आधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर सलगी केली होती। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट देखील घेतलेली होती। त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आनंद चंदनशिवे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पालिकेतील पक्षाची ताकद वाढणार आहे। बहुजन समाज पार्टीतील आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता, मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकल्याचा निर्णय घेतला आहे। आनंद चंदनशिवे त्यांच्यासोबत नगरसेवक गणेश पुजारी, ज्योती बमगोंडा हे दोन नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। आनंद चंदनशिवे 2017 महापालिका निवडणुकीमध्ये दोन नगरसेवकासह निवडून आलेले होते। 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत होते, त्यात चंदनशिवे यांना 27,000 मतं मिळालेली होती। आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवरती मंगळामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे पथसंचलन झालं। उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळा शहरातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथसंचलन करण्यात आलं। मंगळा पोलीस स्टेशन येथील सुरुवात होऊन दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोकामळा चौक, मुरलीधर चौक, खोनमाने गल्ली, शिवाजी तालीम ते शनिवारपेठ या मार्गावर पथसंचलन करून पुन्हा मंगळा पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।